झाडांना राख्या बांधून विद्यार्थिनींनी दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश. दी न्यू इरा विद्यालयाचा उपक्रम. वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाची गरज विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याकरिता स्थानिक दी न्यू इरा विद्यालयाच्या शालेय परिसरात दिनांक 11 ऑगस्टला रक्षाबंधन दिनी विद्यार्थिनींनी स्वतः फुले व पानांच्या वळवलेल्या राख्या परिसरातील वृक्षांना बांधून संदेशपूर्ण प्रेरणादायी रक्षाबंधन विद्यार्थी व शिक्षकांनी साजरे केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान आलेला रक्षाबंधन हा सण उत्साहात पर्यावरणपूर्वक व संदेश देणारा साजरा करण्याची संकल्पना प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्यामधूनच रक्षाबंधन दिनी विद्यार्थ्यांनी स्वतः पर्यावरणपूर्वक राख्या बनवून वृक्षांना बांधण्याचा संकल्प घेण्यात आला. या उपक्रमात शाळेतील वर्ग 7B च्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पर्यावरणपूर्वक झाडांची पाने व फुले यापासून सुंदर व आकर्षक राख्या बनवून आणल्या. प्राचार्य अविनाश कुलकर्णी, उपप्राचार्य शेख सलीम, पर्यवेक्षक ओंकार तायडे व सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी शाळेतील वृक्षांना राख्या बांधून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत भारत मातेचा तसेच वृक्ष संवर्धन व वृक्षारोपणाची गरज यावर जयघोष केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची गरज याबाबत उपस्थित शिक्षकांनी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी फुले व पानांपासून बनवलेल्या आकर्षक राख्या व राबविलेला संदेश पूर्ण उपक्रम याबाबत प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. पाना फुलांची राखी लक्षवेधक जळगावात पर्यावरणपूरक संदेशदायी रक्षाबंधन साजरे करण्याकरिता विद्यार्थ्यांनी विविध झाडांची पाने व फुले गोळा करून त्यापासून सुंदर व आकर्षक अशा राख्या स्वतः तयार करून आणल्या. या उपक्रमा अंतर्गत त्या वृक्षांना बांधून आगळंवेगळं रक्षाबंधन साजरं केलं. फुला व पानांच्या राख्या लक्ष वेधून घेत होत्या.